श्रीराम मनाचे श्लोक श्लोक 23वा। न बोले मना राघवेवी न काही, जनीवा उगे बोलता सुख नाही। घड़ी ने घड़ी काल आयुष्य नेतो, देहाती तुला कोण सोडू पाहतो। हे मना, एका भगवंता वाचून इतर कशाबद्दलही तू बोलू नकोस। इतर कशाबद्दलही बोलणे निरुपयोगी असते, ते सुखाचे होत नाही। कोणतेही उत्तम ध्येय जर पदरात पडायचं असेल तर त्यासाठी ध्यास लागणे आवश्यक असते। उठता बसता आपल्याला ध्येयाचे चिंतन घडणे म्हणजेच त्याचा ध्यास लागणे होय। आपण ज्या विषयाबद्दल बोलतो त्याचेच चिंतन होते। वास्तविक क्षणोक्षणी काळ आपले आयुष्य खाऊन टाकीत असतो। खरा हिशेबी माणूस आपला काळ वाया जाऊ देणार नाही। अंतकाळ येऊन ठेपल्यावर जीवाला एका भगवंता वाचून कोणीही मदत करू शकत नाही। माणसाचा अंतकाळ हा त्याच्या परीक्षेची वेळ असते। अध्यात्मदृष्ट्या वरच्या पायरीवर जाण्याची संधी जी आहे ती संधी मरणकाळी मिळते, परंतु जन्मभर जी उपासना घडली असेल तिचाच त्यावेळी आपल्याला उपयोग होतो। इतर साऱ्या गोष्टी आहेत त्या जागच्या जागीच राहतात। श्लोक 24वा। रघुनायकावीन वायासिनावे, जनासारखे व्यर्थ काओस नावे। सदा सर्वदा नाम वाचे वसोदे, अहंता मनी पापिनी ते नसोदे। हे मना, भगवंताला सोडून इतर काही करणे म्हणजे व्यर्थ श्रम आहे। भगवंताला विनमुख असणाऱ्या लोकांप्रमाणे तू व्यर्थ बडबड करू नकोस। सामान्य माणूस भगवंताने दिलेली ही जी बोलण्याची शक्ती आहे ती शक्ती उगाचच वाया घालवतो। भगवंतासाठी जगणाऱ्या माणसाने प्रथम आपले बोलणे जे आहे ते बोलणे ताब्यात ठेवले पाहिजे। उलट वाचेने सतत भगवंताचे नाम घ्यावे, वाचेला नामाची सवय लावावी, मग ते बोलणे आपोआपच प्रमाणशीर होईल आणि आपले जे व्यवहार आहेत ते व्यवहार नीट पार पडतील। तसेच अध्यात्मदृष्ट्या घात करणारा अहंकार जो आहे तो अंतर्यामी ठेवू नये। आता अहंकार म्हणजे काय? तर अहंकार म्हणजे मीपणा, आणि मीपणा म्हणजे भगवंतापासून वेगळेपणाच होय। भगवंतापासून दूर करणाऱ्या सर्व दोषांमध्ये अहंकार हा जो आहे तो राजाप्रमाणे वावरतो। भगवंताची उपासना करणाऱ्यास अहंता जेवढी प्रगतीच्या आड येते तेवढी अनिती देखील आड येत नाही। पश्चाताप झाला की अनितीचे परिमार्जन घडते, पण अहंतीला काय करायचे? तर तिथे शरणागती वाचून अन्य उपाय जे आहेत ते लटके पडतात। श्रीराम।